किचनचे लाईट लावलेले आहे। आता मी किचनमध्ये जात आहे। बऱ्याच वेळी आपण किचनमध्ये येतो आल्यानंतर आपल्याला सुचत नाही स्वयंपाक काय करायचा, विशेष म्हणजे भाजी काय करायची। चला मग पटकन आता रेसिपीला सुरुवात करूँ। आज मी तुम्हाला डाळ कांद्याची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ करून दाखवत आहे। जेवणाच्या ताटात तर डाळ कांदा करून दाखवणार आहे। इथे आपल्याला कोणते मसाले लागणार आहे, कांदा अद्रक लसूण दोन कांदे घेतलेले आहे आणि खोबरा किस घ्यायचा दोन चम्मच, जिरं आणि धणे घ्यायचे। हे सगळे मसाले आपल्याला आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, त्यामधले मी अर्धेच कांदे घेतलेले आहे आणि कांद्यामध्येच मी तुम्हाला धणे आणि जिरे टाकणार आहे आणि परतून घेणार आहे। तसं मी सर्व एकत्र करूनच एकत्रच तेलामध्ये भाजून घेत असते आणि अद्रक आणि लसूण हे पण टाकत आहे आणि सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्येच मी खोबरा किस टाकला आहे, पण तो मीच झालेला आहे आणि सगळं थंड झाल्यावर आपल्याला हा मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे। थोडं पाणी टाकायचं आपल्याला, तरच तो मसाला बारीक होतो। आणि एका कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला, तेल खूप जास्तही नाही आणि कमी नाही, मध्यम मी टाकते। तुम्हाला लागेल तसं तुम्ही तेल तुम्ही टाकू शकता, कारण मी थोडं कमीच तेल वापरते। आणि नंतर परत मग त्यामध्ये अजून एक मोठा कांदा चिरला आणि एक कांदा चिरून आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। हा कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे, जे आपण केलं होतं ना मिक्सरमध्ये ते वाटण टाकायचं आणि लालसर होऊ द्यायचं। नंतर आपल्याला तिखट टाकायचं आहे। आता मी एक चम्मच तिखट टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, गोडा मसाला एक चम्मच टाकायचा आणि सगळं जिन्नस आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे कलर येण्यासाठी म्हणून मी काश्मीरी तिखट टाकलेलं आहे, तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नका। आणि दोन टमाटरची पेस्ट करून घेतलेली आहे, ते पण आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे। आणि चण्याची डाळ इथे मी 3 ते 4 तास भिजून घेतली होती आणि नंतर त्याला त्या फोडणीमध्ये टाकायची आपल्याला आणि थोडं मसाल्यामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जितकी पातळ लागेल त्याप्रमाणे आपल्याला गरम पाणी टाकायचं, कारण डाळ शिजायला पण आपल्याला पाणी हवं। आणि थोडं मीठ टाकायचं आणि चांगली उकळी होऊ द्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चांगली होऊ द्यायची आहे। उन्हाळ्यामध्ये भाज्यांना चव नसते म्हणून अशा घरच्या पद्धतीच्या भाज्या तुम्ही नक्की करून बघा, अतिशय सुंदर लागते कांदा भाजी। आता आपली भाजी झाकण ठेवून 10 मिनिटात होऊ द्यायची। आता इकडे ताट सजवायला घ्यायचं। इथे मी सलाद केलेली आहे, आंबा आणि कांदा आणि टमाटर आणि भाजी आणि भात आणि आंब्याचा रस आणि पोळ्यासोबत ही भाजी खूप सुंदर लागते, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत जाईल। मस्त खा, आनंदी राहा आणि धन्यवाद।